नमस्कार, मी मधुरा वाटवे। हेल्दी अँड टेस्टी रेसिपीजमध्ये आपलं मनापासून स्वागत। आज आपण राजस्थान स्पेशल गट्टे का साग, म्हणजे गट्टा करी किंवा गट्ट्याची भाजी घरीच कशी बनवायची ते पाहूयात। ही भाजी बनवत असताना मी काही टिप्स सांगणार आहे, त्या व्यवस्थित ऐका म्हणजे तुमची भाजी अतिशय टेस्टी होईल। भाजीला उत्तम पर्याय आहे हा, घरच्या साहित्यातून अतिशय चमचमीत अशी ही भाजी तयार होते। चला पाहूयात आजची रेसिपी। सगळ्यात आधी आपण कोरडे मसाले भाजून घेऊया। एक टीस्पून बडीशेप घेतलेली आहे मी, एक टीस्पून जिरे, दोन टेबलस्पून धणे घेतलेले आहेत, एक टीस्पून ओवा घेतलेला आहे। हे सर्व जिन्नस आपल्याला 3 मिनिटांपर्यंत कोरडेच भाजून घ्यायचे आहेत। भाजून झालेले आहेत माझे, मी काढून घेते एका ताटलीमध्ये। थंड झाल्यानंतर आपल्याला हे वाटून घ्यायचे आहेत। एका दगडी खलबत्त्यामध्ये मी हे थंड झालेले आहेत वाटून घेते। मी खलबत्त्यात मुद्दाम वाटून घेते कारण हवं तसं आपल्याला जाडसर हे कुटून घेता येईल। थोडेसे जाडसरच कुटायचे आहेत आपल्याला, पाहू शकता मी थोडेसे जाडसर कुटलेले आहेत। हे काढून घेते मी आणि यामध्येच मी आता लसूण आणि आलं वाटून घेणार आहे। 1 इंच आल्याचा तुकडा आणि 10 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत मी या खलबत्त्यामध्ये वाटून घेणार आहे। हे मात्र मी अतिशय बारीक पेस्ट वाटून घेणार आहे। वाटून झालेली आहे, मी काढून ठेवते बाजूला। आता एका भांड्यामध्ये 1 कप बेसन घ्यायचं आहे। बेसन जाड बारीक कोणतंही चालेल। यामध्ये 1/2 टीस्पून मीठ घालूया, 1/2 टीस्पून हळद घालायची आहे। हळदीमुळे रंग खूप येतो त्यामुळे कमी घातलेली मी। 1 टीस्पून लाल तिखट, आपण जे जाडसर मसाला वाटून घेतलेलं होतं निम्मा मिश्रण यामध्ये घालायचं आहे। निम्मा आपण करीमध्ये घालूया। यामध्ये आता 3 टीस्पून मी तेल घालणार आहे। तुम्ही पहिल्यांदाच बनवत असाल तर हाताने मुटके होईपर्यंत हे तेलाचं मोहन आपल्याला लागेल। 2 टेबलस्पून मी दही घालणार आहे, मला याचा अंदाज आहे त्यामुळे मी 2 टेबलस्पून दही एकदाच घातलेलं आहे। तुम्ही पहिल्यांदाच बनवणार असाल तर तेलाचे मुटके तयार झाल्यानंतर तुम्ही थोडं थोडं दही वापरा, म्हणजे मिश्रण जास्त सैल किंवा घट्ट होणार नाही। इतपत आपल्याला हे मिश्रण बनवायचं आहे। थोडासा तेलाचा हात लावून आपण मिश्रण मळून घेऊयात। फार घट्ट मळायचं नाही आहे, नाहीतर आपले गट्टे एकदम घट्ट होतात। सैलसरच हे मळायचं आहे। हाताला थोडा तेलाचा हात लावून मी हे गट्टे अशा पद्धतीने शेंगोळ्याप्रमाणे बनवून घेते। सगळे बनवून झालेले आहेत गट्टे। कढईमध्ये मी 3 कप पाणी उकळायला ठेवलेलं आहे, पाणी उकळलेलं आहे। यामध्ये आपण गट्टे घालूयात। आता पाणी उकळल्यानंतरच गट्टे सोडायचे आहेत, नाहीतर गट्टे खाली चिकटून बसतात। सुरुवातीला गट्टे तळाशी जातात पण जसे जसे ते शिजतील तसे हळूहळू वर येतात। जवळजवळ आपल्याला 10 मिनिट हे शिजवून घ्यायचे आहे चांगलं। या गट्ट्यामध्ये मी जे दही वापरलेलं आहे घरचं दही आहे, ताजं आहे त्यामुळे आंबट अजिबात नाही आहे। हे आपण गट्टे आता 10 मिनिट शिजवून घेऊयात। तुम्ही फरक पाहू शकता, सुरुवातीला हे तळात आहेत, शिजल्यानंतर अशा प्रकारे वर तरंगतात ते आणि त्याच्यावरती असे स्पॉट्स येतात। स्पॉट्स आल्यानंतर लक्षात घ्यायचंय आपले गट्टे शिजलेले आहेत। 10 मिनिट झालेले आहेत, मी गॅस बंद करते आता।
एक 5 मिनिटांनंतर मी हे गट्टे बाजूला काढते आणि त्यातलं पाणी वेगळं ठेवायचं आहे. पाणी फेकून द्यायचं नाही आहे. घरचं ताजं गोड दही आहे हे. अजिबात आंबट नाही आहे. असंच दही याला लागणार आहे. यामध्ये मी आता मसाले घालून घेते. जाडसर कुटलेला राहिलेला मसाला घातलाय. 1 टीस्पून मीठ, 1/2 टीस्पून गरम मसाला, 1/2 टीस्पून हिंग, 1 टेबलस्पून मी काश्मीरी लाल तिखट घालते. कारण साधं लाल तिखट आपण गट्ट्यांना घातलं होतं, कलर येण्यासाठी आपण यामध्ये काश्मीरी लाल तिखट घालते. हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं दह्यामध्ये. 1/2 कप मी दही घेतलेलं होतं. हळद घातलेली आहे मी अगदी चिमूटभर. पिवळा रंग नकोय आपल्याला, लालसर रंग हवाय. त्यामुळे मी हळद कमी घातलेली आहे. व्यवस्थित फेटून झालेलं आहे. आपण हे साईडला ठेवून देऊयात. आता कढईमध्ये आपल्याला 3 टेबलस्पून तेल लागणार आहे. या भाजीला तेल थोडंसं जास्त लागतं तरच टेस्टी होते ही भाजी. 1/2 टीस्पून जिरे घातलेले आहेत मी. जिरे तडतडल्यानंतर आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. 2 कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत मीडियम साईजचे. आता मीडियम गॅसवरती आपल्याला हे लालसर रंगावर परतून घ्यायचं आहे. कांदा लालसर झालेला आहे परतून. आपण यामध्ये लसूण आणि आल्याची पेस्ट घालूयात. हे देखील परतून घेऊयात यामध्येच. 2 मिनिट आपण व्यवस्थित परतून घ्यायचंय, म्हणजे कच्चेपणा दूर होईल याचा. यामध्ये आपण दह्यात कालवलेला मसाला सगळा काढणार आहोत. हे सतत ढवळायचंय कारण दही फुटण्याची शक्यता असते. त्याचा रंग आत्ता पहा तुम्ही आणि नंतर भाजी तयार झाल्यानंतर रंग पहा, फरक तुम्हाला जाणवेल. दही घातल्यामुळं आणि काश्मीरी लाल तिखट घातल्यामुळं याची टेस्ट आणखीन वाढते, रंग सुरेख येतो. कसुरी मेथी मी घालते यामध्ये 1 टेबलस्पून. थोडंसं हाताने क्रश करून घालूया. त्याच्यामुळं टेस्ट छान येते. व्यवस्थित मिक्स करायचंय. गॅस मी मीडियम ठेवलेला आहे. 1-5 मिनिटांनंतर हे छान उकळायला लागेल. पाहू शकता किती मस्त रंग आलेला आहे. भाजी आपली तेल सोडायला लागलेली आहे बाजूला. गट्टे मी बाजूला काढून ठेवलेले होते, कट करून घेते मी. आपल्याला ज्या साईजचे गट्टे हवेत त्या साईजचे कट करू शकतो आपण. अशा पद्धतीने मी सगळे गट्टे कट करून घेते. अतिशय सॉफ्ट झालेले आहेत गट्टे. पाहू शकता तुम्ही कट करताना जाणवत असेल. भाजीचा वासही खूप सुरेख येतोय. गट्टे आपण घालू यामध्ये. आता अगदी सावकाश मिक्स करायचंय कारण गट्टे आपले एकदम सॉफ्ट झालेले आहेत. यामध्ये तुटण्याची शक्यता आहे. 5 मिनिट आपण हे झाकून ठेवूयात. त्यामुळं गट्ट्यामध्ये करीचा स्वाद उतरेल. 5 मिनिटांनंतर रंग पहा किती सुरेख आलेला आहे. वास तर खूप छान येतोय. अतिशय टेस्टी ही गट्टा करी होते. तुम्ही एकदा नक्की बनवून पहा आणि कमेंट्समध्ये मला जरूर कळवा. पोळी भाकरी किंवा पुरीसोबत अतिशय टेस्टी लागते ही. एका बाउलमध्ये मी काढून घेतलेली आहे ही. त्यावर आपण कोथिंबीर घालूयात. गार्निशिंगसाठी कांद्याचे स्लाइस ठेवूयात.
त्यामुळं पाहणाऱ्याच्या तोंडाला नक्की पाणी सुटेल. अतिशय टेस्टी ही गट्टाकरी होतीये. कशी झाली ते कमेंटमध्ये मला जरूर कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या पुढच्या रेसिपीचे नोटिफिकेशन मिळत राहतील. तोपर्यंत कोणताही पदार्थ घरीच बनवा, हेल्दी रहा, खुश रहा. धन्यवाद.